हे बघा मस्त गोल्डन ब्राउन कलरच्या झालेल्या आहेत आणि स्लो गॅसवर आहे ना छान मी फ्राय केलेले आहेत एकदम क्रिस्पी होण्यासाठी. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे 12:30 आणि बेलाची 2 टाइम स्कूल आहे आज. आणि जेवण केलं, परत तिला सोडायला गेले होते मी. मनोज गेलेले आहे आज ऑफिसला आणि सकाळचं जे आहे टिफिन वगैरे ते सगळं बनवून झालं. आणि ब्लॉगला उशिरा सुरुवात करत आहे कारण की आज मला दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करायची आहे. 2 किंवा 3 पदार्थ मी आज बनवण्याचा ट्राय करणार आहे. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करून येऊ तर तेव्हा 2-1 पदार्थ मी बनवेल. आणि काय पदार्थ आहे जे आवडीने खातात, काय आहे जे कमी आवडीचे आहे, तर थोडं जे दिवाळीला लागतं आपण बनवतो तर ते मी तसं बनवणार आहे. खूप जास्त अति बनवणार नाहीये कारण की मला कसं दिवाळीचे जे पदार्थ असे खूप आवडत नाही. चकली मी खाते आवडीने, पण मला करंजी आणि एवढं बाकीचं काय आवडत नाही. आणि परिबेलाला लसूण शेव, परत चकली, चिवडा हे आवडतं. मुरलीला पण चकली आवडते, चिवडा आवडतो, परत मग लसूण शेव आहे ते आवडते. तर काही पदार्थ आहे आवडीने खातात ते, तर मग ते बनवायचं आहे. आणि किराणा मला काय जास्त भरायचा नव्हता कारण की ऑलरेडी घरात पूर्ण किराणा आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचा भरून ठेवलेला नाहीये. मागेच मी किराणा भरायला घेऊन किराणा भरला होता, म्हणून मग दिवाळीचा स्पेशल असं काही मला घ्यायचं नव्हतं. आणि तसं मी तुम्हाला दाखवेन आणि कोणते कोणते पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल. तर चला, आणि सोपे पदार्थ आहे, पटापट होतात. खूप जास्त रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही कारण की दिवाळीचे असे पदार्थ आहे जे वर्षानुवर्ष आपण घरात बनवतो आणि प्रत्येकाला माहिती आहे कसं बनवायचं ते. म्हणून मग फक्त मी दाखवणार आहे हे असं असं करणार आहे आणि हे असं असं बनवणार आहे. तर चला, आता आजचा तर पूर्ण दिवस माझा फराळ बनवण्यामध्ये जाणार आहे, संध्याकाळ तरी होईल. आणि म्हणून मग तसं मी माझं आवरत होते आणि अगोदरच सगळं आवरून घेत, म्हणजे संध्याकाळी जास्त एफर्ट्स घ्यायला नको. चला मग फराळ बनवायला सुरुवात करते. आणि पहिला पदार्थ मी बनवणार आहे शंकरपाळी, तर चला ती बनवते. अगोदर तुम्हाला सांगितलं मी शंकरपाळी बनवायला सुरुवात करते. आणि नेहमीसारखं इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाच्या पीठाच्या मी बनवते शंकरपाळ्या. मागच्या वर्षी पण मी गव्हाच्या पीठाच्याच बनवल्या होत्या. मला जेवढं मैदा टाळता येईल तेवढं मी टाळते. आणि असं नाही का मी मैदा खातच नाही आहे, पण मला जेवढं टाळता आलं तेवढं मी टाळते. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी दुधामध्ये साखर विरघळून घेतलेली आहे. इथे आता तुपाचं मोहन देते, थोडंसं मीठ टाकते आणि थोडासा 1 चमचा रवा सुद्धा टाकायचा आहे मला. तेलाच्या मोहनसाठी तूप गरम करते. तुपाचं मोहन दिलेलं आहे मी. हाताने असे कुस करून घेते मी. नॉर्मल असं घट्ट पीठ मळतो, तसंच मळून घेते. पीठ मळून झालेलं आहे, आता मी शंकरपाळ्या करायला सुरुवात करते. सगळ्यांना माहिती आहे शंकरपाळीचं जे पीठ आहे ते कसं घट्ट असते एकदम. आणि साखर एकदम कमी वापरलेली आहे मी. हे छान लेअर आली पाहिजे याला. पुढे मोकळे करून घेते मी आणि एका प्लेटमध्ये ठेवते. हे बघा एवढी शंकरपाळी कट करून झालेली आहे. आता मी ट्राय करून घेते. आणि महत्वाचं म्हणजे शंकरपाळीच एकदम स्लो गॅसवर तळावी लागते. म्हणजे एकदम कुसकुशीत होते. एकदम फास्ट गॅसवर आपण एकदम तळली तर कसं एकदम ती ब्राऊन कलरची होते, एकदम डार्क कलर येतो आतमधून, एकदम अशी कच्ची राहते.
म्हणून एकदम स्लो गॅसवरच आता मंदे आशेवरच त्याला ना अशी तळावी लागते. आता एकदम अशी छान अशी मिडियम साईजचे मी असे त्याचे ना छोटे छोटे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. पावशेर एक पिठाचे बनवले असेल, पावशेर पेक्षा थोडस जास्त पीठ असेल. तेल गरम झालेलं आहे थोडे थोडे, मंद आचेवर मी त्याला चवून घेणार. हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे बघा, लेअर्स पण दिसत आहे. शंकर पाळ्या झालेल्या आहेत ते बघा, एकदम कुसकुशीत झालेले आहे आणि मस्त असे लेअर्स सुद्धा आलेले आहेत त्याला आणि ब्राऊन कलर केलेला आहे मस्त. आणि गार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला तोडून दाखवणार केवढ्या कुसकुशीत झालेल्या आहे या, आणि एवढ्या इनफ आहे. आता मी बनवणार आहे लसूण शेव. तर पटापट सांगून देईल मी तुम्हाला मी लसूण शेव कशी बनवते. तर लसूण शेव आमच्या घरात आवडते. तर हे बघा पावशेर पिठाच्या एवढ्या झाल्या शंकरपाळ्या गव्हाच्या पिठाच्या, आणि साखर एकदम कमी आहे आणि तरी पण कुसकुशीत झाले. आणि अजूनपर्यंत माझे असे जे पदार्थ आहे ते बिघडलेले नाही आहे, म्हणजे असं हे जे दिवाळीचे जे पदार्थ म्हणतात ते अजूनपर्यंत तर नाही आहे. तर हे बघा हे आता गार व्हायला ठेवते, तोपर्यंत मी लसूण शेव आहे बनवण्याची लसूण शेव बनवायची आहे त्याची तयारी करून घेते. त्याला काही खूप काही वेळ लागत नाही, पण चला पटकन बेसन पीठ तांदळाचं पीठ ते सगळं काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. लसूण शेव बनवण्यासाठी आता इथे लसूण सोलून घेते मी, आणि यामध्ये मग ओवा आणि जिरं सुद्धा जाणार आहे. त्याची ना एकदम छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची पाणी टाकून, आणि लिक्विड फॉर्म मध्येच गाळून आपल्याला ते पिठामध्ये ऍड करायचं आहे. थोडासा लसूण जास्त जातो यामध्ये. हे बघा लसूण जिरे आणि ओवा याची ना छान पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये आता मला थोडस पाणी ऍड करून लिक्विड फॉर्म मध्ये बनवायचं आहे अशा टाइप मध्ये. लसूण शेव थोडी जास्तीची बनवणार आहे मी, तर 3 वाट्या मी इथे बेसन पीठ घेणार आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ असं, आणि हे आपल्याला चावून घ्यायचं आहे. हे बघा ही 1 वाटी तीन वाटे यामध्ये तांदळाचं पीठ, म्हणजे खूप 1 वाटीने 1 वाटीला थोडस कमी, त्याच्याने काय होतं शेव एकदम कुरकुरीत होते. आणि हे आता आपण चावून घेऊ. आणि हे जे आपण लिक्विड केलं होतं हे यामध्ये ऍड करायचं आपल्याला. हे याच्यासाठी गाळून घेतात जेव्हा आपण यांना शेव करतो ना, तर अडकायला नको म्हणून. यामध्ये आपण मसाले ऍड करू, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, बस मीठ पण ऍड करायचं. आता हे मळून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम असं पातळ पीठ मळायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकू आणि आता पदार्थ बनवते. थोडा किचन माझा मेसी दिसत असेल तुम्हाला. हे बघा थोडं अशा टाइप मध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे. कलर पण एकदम बरोबर आहे जसा शेवला असतो अगदी. चला आता आपण शेव करायला घेऊ. परत मी गॅस चालू करते. आणि खूप सोपं आहे, एकदम सोपं, अर्धा तासात होतं, जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला अशी घरात येणार शेव खायची इच्छा झाली लसूण शेव, तर लगेचच तुम्ही असं सगळं पीठ मिक्स करून लगेच करू शकता. आणि हा सोऱ्या आहे, मागच्या वर्षी मी ऑर्डर केलं होतं अमेझॉनवरून.
त्याला तेल पण गरम झालेलं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन आणि बेलाला सुद्धा आणायला जायचं आहे मला स्कूलला. बनवले आहे आणि स्लो गॅसच ठेवलेला आहे मी, तुम्हाला जवळून दाखवते मी. मस्त त्याला हळूच उलट करायचं, नाही तर तुटून जाईल. मस्त अशी मीडियम आहे, जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही. स्लो गॅसवरच याला आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. आणि इथे एक प्लेट आणि असं टिश्यू पेपर सुद्धा रेडी ठेवलेला आहे, मी याच्यावर जसं शेव ठेवते. बघा किती सुंदर अशी लसूण ही शेव झालेली आहे. बघा त्याचा आकार बघा तुम्ही, हलकासा ब्राऊन कलर पण आलेला. तुम्ही बघू शकता सुंदर अशी लसूणी शेव झालेली आहे. पडेल हवस्ट होते मी, एक सगळं पडलं ना तर सगळं खराब होते. बघा खूप सोपी आहे पद्धत याची आणि खूप कुरकुरीत होते. आणि आता वाजलेले आहे 3:10, मला असं वाटतं 35 मिनिटांमध्ये मी बनवली. तरी पण मध्ये मध्ये मी व्हिडिओ शूट करत होते. नॉर्मली तुम्ही जर बनवलं तर अर्धा तासामध्ये होते. आणि नॉर्मल जर भूक लागली काही असं खावंसं वाटलं तर ही लसूणी शेव बेस्ट आहे. तर इथे पण हे बघा शंकरपाळी झालेली एकदम कुसकुशीत शेव झालेली आहे, एकदम अशी क्रिस्पी आणि एकदम चवदार. नंतर हे गार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणार केवढी छान आणि कुसकुशीत आणि एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे ही शेव. मला बनवायचा आहे आता तिसरा पदार्थ, तो म्हणजे मेथी मठरी. तर या अगोदर ना मी दिवाळीमध्ये हे बनवलं नव्हतं, म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर मग मेथी मठरी बनवणार आहे, पण बेलाला स्कूलमधून आणल्याच्या नंतर मी बनवणार आहे. तर तिला स्कूलला घेण्याच्या अगोदर मी विचार केला, म्हणजे स्कूलला जाण्याच्या अगोदर मी विचार केला का हे दोन पदार्थ बनवून ठेवते, थोडीशी गार होतील त्याच्यानंतर मग मला तिसरा पदार्थ करता येईल. आणि मी आज ठरवलंच होतं 2 किंवा 3 पदार्थ बनवायचे, तर तिसरा पदार्थ मी नंतर बनवणार म्हणजे बेला आल्याच्या नंतर. तर चल आता हे थोडंफार जे आहे मेस्सी ते आवरून घेते, म्हणजे मग तिसरा पदार्थ करणार ना तर मला तेव्हा फ्रेश वाटणार. बेलाला घ्यायला आले आहे मी, अजून 10 मिनिटं आहे तिची स्कूल सुटायला, पण बस असते तर त्यावेळेलाच मी येते. आणि इथून गेल्याच्या नंतर परत कामाला लागते, आणि काम करता करता असं जर मध्येच यावं लागलं ना तर मग ती लिंक तुटून जाते. पण काय नाही आता चला, आता कारण की काय झालं, मनोज जर असले असते ना घरी तर त्यांना मी म्हटलं असतं का तुमची मीटिंग नाही आता तर तिला तुम्ही घेऊन या. जर मीटिंग असली असते तर मलाच यावं लागलं असतं, पण इनकेस समजा मीटिंग नसली असते तर त्यांना सांगितलं असतं तुम्हीच घेऊन या बेलाला. तोपर्यंत कसं बाकीची जी कामं आहे ती कंटिन्यू केली असते, पण काय हरकत नाही आता मी लवकर वेळेवर पोचणार. त्याच्यानंतर परी पण लगेचच येणार 10 मिनिटांनी, 5 मिनिटानंतर किंवा 10 मिनिटानंतर येईल ती. मग असेच मी बेलाला घेऊन आली घरी आणि परी पण 10 मिनिटांनी आली. त्यानंतर मग मी चहा ठेवला, चहा घेतला आणि म्हटलं चला आता मठरी बनवायला सुरुवात करते. तर मठरी ना खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, एक अशी गोल सिंपल असते किंवा खूप अशा वेगवेगळ्या लेअर्सची असते, एकदम अशी जाड असते, परत खूप जास्त अशा लेअर सारख्या बनवतात मठरी. अशा 4-5 प्रकारच्या ना मठरी असतात, पण मी एकदम सिंपल वेने मठरी बनवणार आहे. एकदम सोपी आहे बनवायला ती, आणि म्हटलं चला पटापट तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर मी इथे गव्हाच्या पिठाची मठरी बनवणार आहे. मैद्याच्या पण बनवता येतात, पण मला मैद्याच्या बनवायच्या नाही येत. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 3 मोठ्या वाट्यानं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि एकदम अर्ध्यापेक्षा पण कमी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे, त्यामुळे इथे तेल मी गरम करून ठेवलं. तर इथे आता मी ओवा ॲड करणार आहे. आता मेथी मठरी म्हटलं का तर कोणी कोणी ना फ्रेश मेथी सुद्धा यूज करतं, पण माझ्याकडे आता फ्रेश मेथी नाही आहे म्हणून मी ही कसुरी मेथी ऍड करणार आहे.
कसुरी मेथी। आता मेथी मटरी आहे तर मग थोडी जास्तच टाकणार मी, थोडी क्रश करून टाकते, म्हणजे छान फ्लेवर आला पाहिजे। त्यानंतर मसाले ऍड करायचे, नॉर्मल जे मसाले येते, थोडे हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर धने पावडर। आता हे गरम तेल झालेलं आहे, बंद करते मी। आणि मीठ टाकायचं। नॉर्मल आपण पीठ मळतो ना तसंच मळायचंय, पण त्याच्यापेक्षा थोडस घट्ट मळायचंय पीठ आपल्याला। हे ना मग मिक्स करून घ्या आता छान। आता यामध्ये आता हे तेलाचं मोहन ऍड करूया। एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला, अगदी आपण चपाती लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आणि पटापट मग मठरी तयार होतात कशा आहे ते दाखवते तुम्हाला एकदम पटापट। चला आता हे मी पीठ मळून घेते, पण मळून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते। हे बघा पीठ मळून झालेलं आहे, परत तेलाचा हात लावून मी परत पीठ मळून घेतलं। आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। नॉर्मल आपण चपाती लाटतो ना तशीच लाटायची आहे चपाती। तुम्ही बघू शकता असं लाटून घेतलं मी। आणि आता या फोकने ना, या फोकने पूर्ण असे होल्स करून घ्यायचे असं, पूर्ण असं करून घ्यायचं सगळीकडे। आणि खूप पातळ पण नाही केली, अशी थोडीशी जाडसर आहे बघा। ही छोटीशी वाटी घेतलेली आहे, तर या वाटीने आपल्याला आता असा आकार द्यायचा आहे गोल गोल, म्हणजे पटापट होतात मठरी आणि वेळ पण आपल्याला लागत नाही जास्त। हे बघा, आणि असं वेगळं गोल करून पण आपल्याला फोकने होल्स करायची गरज नाही पडत। तेल छान गरम झालेलं आहे, हे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत। आणि स्लो गॅसवर आहे ना छान मी फ्राय केलेले आहेत एकदम क्रिस्पी होण्यासाठी। आता या स्लो गॅसवर होत होत्या तर लगेचच मी दुसऱ्या रेडी करून ठेवल्या फ्राय करायला। आले केस वास खूप भारी येतो घरामध्ये। आता एवढे खमंग पदार्थ बनवले घरात, मला अजून मीटिंग आहे। कसा होता आजचा दिवस? छान होतो, काम होतो। मेथी मटरी सुद्धा बनून झालेली आहे, फायनली संपलं सर्व। तीन पदार्थ करून झालेले आहे, तुम्हाला दाखवते। आणि उत्तम झालेले आहे, मटरी पण इतकी सुंदर झालेली आहे, एकदम अशी कुसकुशीत आणि एकदम मस्त अशी क्रिस्पी आणि एकदम सोप्या पद्धतीची आहे। तुम्ही बघितली, जास्त काही तामझाम करावं लागत नाही, घरातले जे पदार्थ आहे त्याच्यामध्येच बनवू शकतो। चहासोबत मस्त लागते ही मटरी। आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा मी का वेगवेगळ्या प्रकारची मटरी बनवता येते, पण जास्त वेळ नाही आपल्याकडे, तर अशा सिंपल पद्धतीने आपण बनवू शकतो। तर मनोजला मी चहा ठेवलेला आहे, आता घरी आल्याच्या नंतर सुद्धा त्यांची मीटिंग चालू होती। आता 5 मीटिंग, म्हणजे अर्धा तास परत ते मीटिंग करत बसले घरी आल्याच्या नंतर। आता ते कपडे चेंज करतात, तोपर्यंत चहा देईल त्यांना, तोपर्यंत मी हे आवरून घेईल। मी आवरलं तर होतं, कारण की ते किचन मला दुसरं मठरी वगैरे बनवायचे होते, म्हणून तो ओटा मी क्लीन केला होता। पण आता सर्व झालेलं आहे, तर परत मला व्यवस्थित क्लीन करावं लागणार। आणि कंटिन्यू आपण किचन जवळ उभं राहतो आणि तो तेलाचा वास कंटिन्यू असं नाकात जातो ना, आता थोडंसं वेगळं वाटतं, म्हणजे असं थोडंसं दम लागल्यासारखं झालं मला। रात्रीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, तर काय बनवायचं ते नंतर मी विचारते मनोजला। तोपर्यंत मी आता थोडं 5-10 बसते आणि नंतर बोलते। इथे मठरी सुद्धा बनून झालेली आहे बघा, इतक्या सुंदर मठरी झालेल्या आहे आणि एकदम क्रिस्पी। तुम्हाला दाखवतो हे बघा, एकदम क्रिस्पी आणि एकदम अशा कुसकुशीत झालेल्या आहे। मी टेस्ट केला होता, खूप मस्त आलं हो ना। परी बेलाने मिळून आम्ही ऑलरेडी कधी खाऊन घेतलं, तर हवारा खाऊन घेतलं हो ना। आणि इथे शंकरपाळ्या इतकं मस्त झालेलं आहे, एकदम बिस्किटासारख्या पण एकदम कुसकुशीत झालेले आहे। त्यानंतर इथे शेव पण खूप छान झालेली आहे, आता एवढं पडल एवढं।
आणि हे तिन्ही पदार्थ एकदम उत्तम झालेले आहेत। आणि उद्या मी विचार करते अजून एक पदार्थ बनवून घेते, म्हणजे हे चार पदार्थ होऊन जाणार, आल्याच्या नंतर मग एक दोन पदार्थ दोन एक पदार्थ मग मी बनवणार। तर ऑलरेडी मी हे जे डबे आहेत ते धुतलेले आहेत, त्यामध्ये सगळं भरून ठेवते मी। आणि 1:30 मी सुरुवात केली होती, त्यानंतर बेलाला आणायला गेले, त्याच्यामध्ये एक तास गेला, म्हणजे कंटिन्यू 4-3 तासापासून मी उभीच आहे किचनमध्ये। तर म्हटलं मनोजला म्हटलं डब्यामध्ये भरते आणि नंतर मग स्वयंपाकाचा विचार करते काय बनवायचं। आणि महत्त्वाचं म्हणजे हे गव्हाच्या पिठाचं आहे, म्हणजे मैदा यूज केलेला नाही आहे। आपण हे कुठं ट्रॅव्हल वगैरे करत असतो तर त्याच्यासाठी पण हे बेस्ट आहे, आणि चहासोबत काही खायची इच्छा झाली तर त्याच्यासाठी पण हे बेस्ट आहे। हे पण गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे आणि हे तर आपलं बेसन आणि तांदळाचं जे पीठ आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे। हे सगळं मी ना व्यवस्थित भरून ठेवते आणि इतकं छान झालं। तर आता मी हे डब्यात भरून ठेवते। आणि डबे कसे जास्तीचे आहेत आपले आपल्याला, म्हणजे मला स्पेशली हे पदार्थ ठेवायला इझी पडलं, नाही तर मग कशात ठेवायचे हे पदार्थ असं। आणि खूप मोठे मोठे असे स्टीलचे सुद्धा डबे नाही आहे, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे, दिसायला पण चांगलं दिसतं। त्याच्यानंतर शंकरपाळी पण ठेवतो, म्हणजे आम्ही जोपर्यंत येऊ तोपर्यंत हे पदार्थ चांगलं राहतं। टिश्यू पेपर ठेवल्यामुळे काय झालं, जेवढं पण तेल आहे ना ते शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे हाताला सुद्धा आहे ना त्या मठरीचं तेल लागत नाही अजिबात। मेबी आपण दोन डब्यांमध्ये ठेवतो, हो वेगवेगळे एक डब्यामध्ये ठेवतो। तुम्ही सुद्धा सांगा कोणते कोणते पदार्थ बनवलेले आहेत, विचार करते लाडू बनवायचे का नाही, कारण की लाडू तर कोणी एवढा आवडीने खात नाही। म्हणून बेसनाचे लाडू आवडतात, पण बेसनाचे लाडू बनवायचं म्हटलं तर ते पीठ भाजायलाच आहे ना, अर्धा तास लागतो। आणि मग म्हटलं चला आता जर पॉसिबल झालं तर मग आपण करूया, नाही झालं तर ठीक आहे, एवढे पदार्थ पण भरपूर आहे। इथे असे हे डबे ठेवून देणार मी, जेवण झालं आणि आत्ता मी फायनली बसलेले आहे आणि माझी स्किन ऑइली ऑइली दिसत असेल तुम्हाला, कारण कंटिन्यू किचनमध्ये होते आणि आज पूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला पदार्थ बनवत होते म्हणून। आणि जेव्हा तळणीचे पदार्थ असतात तेव्हा पूर्ण जो किचन आहे पूर्ण तेलकट होतो, आणि ते सर्व आवरून झालं। आणि बेलाला पण आता खूप झोप येते, 2 times स्कूल होती आणि आल्याच्यानंतर ती झोपलीसुद्धा नाही, आता 7:15 झालेले आहे, 7:30 ती झोपूनसुद्धा जाईल, फक्त तिला आता सांगते पटकन ब्रश वगैरे करून येतो। तर असा होता आजचा व्हिडिओ, आणि तुम्ही बघितलं मी काय काय बनवलं आणि एकदम सोप्या पद्धतीने पटापट होतात पदार्थ। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भेटून काळजी कृपा।